या विषयावर मी पूर्णपणे सहमत आहे. माननीय विधान परिषदेचे आमदार तथा माजी पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे विधान केलं ते अत्यंत बरोबर आहे असं मला वाटतं. कारण की मी अनेक महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो की ग्रामपंचायत स्तरावर असो, या निवडणुकामध्ये ज्या काही प्रभाग रचना झाल्या असतील किंवा आरक्षण निघालेले आहेत, हे सोयीचे प्रभाग रचना, सोयीचं प्रभागाचं कट करून त्यांनी आपल्या स्तरावर मागील जे सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार, यांनी आपल्या लोकांना निवडून आणण्याच्या सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी ते पूर्णपणे व्यवस्थित आपली लोक कशी निवडून येईल या उद्देशातून त्यांनी माननीय निवडणूक आयुक्तावर असेल की निवडणूक विभागावर असेल त्यांनी प्रेशर आणून केलेलं आहे असं मला वाटतं. तर काय तुम्हाला काय वाटतं, हे वार्ड किंवा प्रभाग रचना रद्द करून नवीन करावं? माझी सुद्धा पक्षातर्फे हीच मागणी असेल की त्यांनी वार्ड रचना किंवा प्रभाग रचना ज्या आहे ह्या एकत्रितपणे पुनर्विचारणीसरणी करून पूर्णपणे बनवून नव्याने मंजूर करावी, त्यानंतरच महानगरपालिकेत निवडणूक व्हाव्यात. बावनकुळे साहेबांचे जे आरोप आहेत ते अत्यंत चुकीचे आहे. त्यांना माहीत आहे की आता मध्यंतरी जो महाविकास आघाडीला पाळण्याचं जे काम त्यांनी केलं त्याच्यात त्यांच्या भाजपची जी प्रतिमा खूप खालावली, आणि त्यात त्यांना माहीत आहे की आता आम्ही काही निवडून येऊ शकत नाही ह्या ग्रामपंचायतीमध्ये की कॉर्पोरेशनमध्ये किंवा नगर परिषदामध्ये, म्हणून हा आरोप करत आहे. तर त्यांना आरोप जर त्यांचं म्हणणं आहे की कुठल्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावाखालती ज्या अधिकाऱ्याने काम केलं तर त्यांनी त्यांचे नावं स्पष्ट करावे, त्या अधिकाऱ्याने त्यांच्या सांगावे की ह्या अधिकाऱ्याने अमुक केलं तमुक केलं. मला हे सांगा की 2017 यांनी काय केलं, भाजपची जेव्हा सत्ता होती 4 प्रभाग कुठेही कोणत्याही जनतेला लाभदायक नव्हते किंवा नागरिकांना किंवा शहरांना लाभदायक नसल्याच्या नंतरसुद्धा 4 प्रभाग केले, आणि त्या 4 प्रभागामध्ये काय निष्पन्न झालं. आता त्यांना त्यांच्याकडे आता सरकार आलेली आहे, ते कधीही दामदपट करूनच ते काम करतात आणि नेहमीच त्यांनी केलेलं आहे. आता कुठले तरी आरोप करायचे म्हणून आरोप करायचे, बावनकुळे साहेबांना आता सध्या तरी काही काम नाही आहे म्हणून हे सगळे आरोप सुरू आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलेलं आहे की हे रद्द करण्यात यावं. बरोबर आहे ना, तर निवडणूक आयोग निर्णय घेईल, त्याच्यात जर चुकीचं झालं असेल की चुकीचं केलं असेल तर हरकत नाही, त्याच्यावर निर्णय घ्यायलाच पाहिजे. परंतु हे आता त्यांना लक्षात कसं काय आलं, एवढ्या दिवसाच्या आधीपासून ते कुठे झोपी गेले होते का बावनकुळे साहेब, तेव्हा त्यांच्या लक्षात नाही आलं का कोणत्या त्यांच्या आक्षेप कोणत्या त्यांच्या तक्रारीचं निराकरण केलं नाही, तर त्यांनी स्पष्ट करावं. त्यांच्याकडे तर आता सगळं महाविकास आता तर सरकारसुद्धा आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, कॉर्पोरेशन आहे, दिल्लीचं सरकार आहे, सगळ्याच एजन्स्यासुद्धा आहेत. तर त्यांनी त्यांच्या मताने काय करायचं आहे, त्यांना जे योग्य वाटते, त्यांना भाजपला जिथे जिथे फायदा होऊ शकते त्या पद्धतीने त्यांनी करावं.